गावामध्ये मूलभूत सोयी सुविधा नाहीत, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रीला काढल्याचा प्रकार बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यामध्ये पाहायला मिळाला. पाटोदा तालुक्यातल्या खडबळी या गावामध्ये ग्रामस्थांनी गाव विक्रीचे सध्या बॅनर लावलेले आहेत. गावामध्ये कसल्याही सुविधा नसल्यानं ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचे बॅनर लावले. 18,000 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये शासनाच्या अनेक योजना कागदोपत्रीत झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. गाव विक्री करण्याचे बॅनर लावल्यानं या गावाची जिल्हाभरामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. समाज जिल्हा परिषद समाज अंतर्गत दलित वस्तीसाठी 4,90,000 रुपये लक्ष मंजूर झालेले होते, परंतु सरपंचांनी आणि त्यांच्या सरपंचांनी ते काम न करता 4,36,000 रुपये बोगस असे उचललेले आहेत आणि काम न करता. त्यामुळं शासनाच्या ज्या वस्तीमध्ये विकास व्हायला पाहिजे होता, त्या वस्ती ही वंचित विकासापासून वंचित राहते, बाजूला राहते, त्या वस्तीचा विकास होत नाही. म्हणून शासनाने ठरवून दिलेल्या धोरणाप्रमाणे काम होत नाही. म्हणून मला असं वाटलं की आपण माननीय राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांना अशी वाटलं की आमचं गाव हे विकलं तर विकासापासून दूर आहे, म्हणजे विकलं तर बरं होईल. आणि या संदर्भातले अपडेट देण्यासाठी गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. गोविंद, या गावाची अवस्था नेमकी कशी आहे? या गावाची अवस्था खरं तर इतर गावासारखीच आहे, पण गावामध्ये जे लोक आरोप करतायत की गावामध्ये कुठल्याही मूलभूत सुविधा नाही आहेत आणि या मूलभूत सुविधांसाठी शासनाचं प्रशासनाकडे वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा काही होत नाही, त्यावेळेस मात्र या गावाने चक्क आम्हाला गावच विक्री काढायचं आहे अशा नावाचं बॅनर लावलं, ज्याची चर्चा जिल्ह्याभरामध्ये आहे. कदाचित यानंतर मात्र प्रशासन खडबडून जागा झालाय असं मला हरकत नाही. या संदर्भामध्ये थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बॅनर लावल्यामुळे याची चर्चा अधिक झाली आणि आता प्रशासन सुद्धा या गावावर लक्ष देत आहे की कोणत्या मूलभूत सुविधा आहेत ज्या गावामध्ये करायच्या राहून गेल्या. अमोल, गोविंद, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.